नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती पाटील भारद्वाज, रिसर्च असोसिएट एट सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मुंबई. आज आपण धन्वंतरी पूजन आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त वैद्य सत्कार समारोह आयोजित केलेला आहे. आपल्या समारोहात आपण आयुर्वेद क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यांचा सत्कार आज करणार आहोत. त्यातलेच एक वैद्य डॉक्टर अमर बनसोडे. नमस्कार सर, पहिला प्रश्न मी विचारेन की तुम्ही आयुर्वेदातला हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला, तुम्ही आयुर्वेदाकडे कसे वळाला, त्याबद्दल काही सांगू शकाल का? हो, नक्कीच मला ते सांगायला आवडेल. सुरुवातीला माझं असं कुठेही मनामध्ये नव्हतं की मी डॉक्टर होईन किंवा मी या फील्डमध्ये येईन, परंतु खूप ऍक्सिडेंटली माझा या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. की मेडिकल मला सायन्सची खूप आवड होती, त्यामुळे एंट्रन्स दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि मी BMSला आलो. तोपर्यंत माझं प्रॅक्टिस वगैरे करणं असं काही डोक्यामध्ये नव्हतं, पण BMS शिकत असताना माझ्याकडे लक्षात आलं की आपलं हे प्राचीन शास्त्र जे आहे हे खूप जास्त सायंटिफिकली प्रगत आहे, आणि त्या दृष्टिकोनातून मी अभ्यास केल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन MD केल्यानंतर एक विशेष याच्यामध्ये जे सेक्टर आहे की आयुर्वेद आपण खूप असं म्हणतो की आजीबाईचा बटवा आहे किंवा आपण खूप घरगुती लेवलवरती आयुर्वेद वापरला जातो आपल्याकडे, कारण आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळे 80% लोक आयुर्वेद रोजच्या जीवनामध्ये वापरतच आहेत, परंतु पदव्युत्तर शिक्षणामध्ये माझ्या असं लक्षात आलं की अशा अनेक गोष्टी आहेत की जसं की लाईफ सेव्हिंग सायन्स म्हणून हे शास्त्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगत आहे. म्हणजे आपण जर विचार केला की समजा मॉडर्न सायन्सचा इतिहास 200-250 वर्षाचा जर आपण मानला, पण त्या अगोदर ज्या लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स असतात की जे मोठमोठे आजार असतात नॉर्मली, की त्याच्यामध्ये मग आपल्याकडे लोकांमध्ये काय उपचार केले जात असतील, अशा पद्धतीने ज्यावेळी आयुर्वेदाचा अभ्यास केला गेला त्यावेळी असं लक्षात आलं की इमर्जन्सी मॅनेजमेंट किंवा क्रिटिकल पेशंट्समध्ये हे शास्त्र खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आणि त्यावेळी मग माझं असं निश्चित झालं की नाही, आपण एक फील्ड म्हणून एक करिअर म्हणून हे क्षेत्र आपण निवडलं पाहिजे. तुम्हाला MBBSला जावं असं वाटलं नाही का? कारण ICU म्हटलं की लोकांना वाटतं ॲलोपॅथी, क्रिटिकल केअर मॅनेजमेंट असे मोठे मोठे शब्द येतात. आयुर्वेद म्हटलं की अजूनही लोक विचारतात अरे आयुर्वेदात सर्जरी होते का? मग इमर्जन्सी मॅनेजमेंट तर अजून पुढची गोष्ट झाली. तुम्हाला MBBS घ्यावं किंवा MBBS मध्ये करावं असं काही वाटलं नाही? जसं मी म्हटलं की मी खूप ऍक्सिडेंटली या क्षेत्रामध्ये आलो, आय वॉज नॉट इंटेंड की मी डॉक्टर होणार आहे, परंतु ज्यावेळी मी आयुर्वेदामध्ये आलो आणि आयुर्वेदात काम केलं त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की ॲलोपॅथीमध्ये खूप जास्त लिमिटेशन्स आहेत अशा कंडिशनसाठी, स्पेसिफिकली ICU जे पेशंट असतात, की त्याच्या अनेक असे आजार आहेत की एंड स्टेज ज्याला डिझीज आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये मल्टीसिस्टम ऑर्गन फेल्युअर असतं, लाईफ सेव्हिंग सपोर्ट लागतो. जर आपण जगभराचा डेटा बघितला तर लाईफ सेव्हिंग सपोर्टवर जे पेशंट्स असतात त्यांचा रिकव्हरीचा रेट खूप कमी आहे, पण अनुभवाने मी निश्चितपणे सांगू शकतो की त्याच्यामध्ये जर आपण इंटिग्रेटेड अप्रोच ठेवला, म्हणजे ज्यावेळी पेशंट ICU भरती होतो त्याचवेळी जर आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा लाईफ सेव्हिंग सपोर्ट असं जर इंटिग्रेटेड जर आपण ट्रीटमेंट केली तर तो सक्सेस रेट कितीतरी अधिक पटीने वाढून पेशंट वाचवण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात. काही अनुभव सांगू शकाल तुम्ही? निश्चितपणे. आतापर्यंतच्या 10-12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपण असे अनेक पेशंट्स ट्रीट केलेले आहेत की जसं एंड स्टेज लिव्हर डिसऑर्डर्स आहेत की ज्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ॲडवाईस केलेला आहे किंवा किडनी ट्रान्सप्लांट सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये बायपास सर्जरी ॲडवाईस केला आहे, ब्रेन स्ट्रोकचे पेशंट्स आहेत. आता रिसेंटली आपण कोविड क्रायसिस हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झगडलो की त्याच्यामध्ये अगदी ICU पेशंट्स की जे व्हेंटिलेटरवर आहेत, बॅपॅपवर आहेत, त्यांचा ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे, असे अनेक पेशंट्स आपण त्याच्यामध्ये ट्रीट केलेले आहेत. पण मुख्यतः प्रॉब्लेम असा आहे की जनसामान्यांना जो आयुर्वेद माहीत आहे की बाबा कॉन्स्टिपेशन आहे, त्रिफळा चूर्ण वापरा, शिके काही आपण केसांसाठी वापरा, तर हा खूप कॉमन आयुर्वेद या पुढचाही आहे हे नाही माहीत आहे. की आता जसं रसशास्त्र आहे तर रसशास्त्रातले अनेक असे औषधं आहेत, स्पेसिफिकली मी सुवर्णकल्प म्हणेन. आता आम्ही कोविडमध्ये सांडूचं जसं सुवर्णमालिनी वसंत आहे, वसंत कुसुमाकर आहे, एक खूप चांगलं औषध वासाजीवनी म्हणून एक औषध आहे जे आम्ही ICU पण वापरलं आहे, की हे जे सुवर्णकल्पासारखे कल्प आहेत हे स्पेसिफिकली वैद्यांच्या देखरेखीखालीच वापरावे लागतात, सर्वसामान्यांनी ते तसे वापरू नयेत. परंतु याविषयी लोकांना अजून तेवढी जागरूकता नाही की अरे आयुर्वेद ICU पण वापरता येतो. मी असं ऐकलं की तुम्ही कोविड काळात सुद्धा आयुर्वेदिक इमर्जन्सी मॅनेजमेंट केलंय, तर त्याचा काही अनुभव सांगाल का? खूप जास्त, म्हणजे जवळजवळ आम्ही 1500 पेक्षा जास्त पेशंट्स पाहिलेले आहेत कोविड काळामध्ये, आणि त्याच्यामध्ये जो सक्सेस रेशिओ आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की मी म्हणजे भारतातलं असं कुठलं राज्य नसेल की जिथे आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करून आम्ही ते पेशंट ट्रीट केले नसतील.
त्यामुळे कोविडमध्ये ॲक्च्युली लोकांना आयुर्वेदाचं महत्त्व पटलं की अरे नाही इमर्जन्सीमध्ये पण आयुर्वेद काम करतो, त्यामुळे लोकांचा आता हळूहळू कल आयुर्वेदाकडे वाढत आहे. काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आले का म्हणजे एक हॉस्पिटल्समध्ये किंवा आयसीयूमध्ये जनरली आयुर्वेदाला कोणी एमबीबीएस म्हणा किंवा ॲलोपॅथी अदर पॅथीज आयुर्वेदाला थोडस सावत्र नजरेने बघतात असं म्हणू आपण, अशा वेळी तुमचा काय अनुभव येतो? निश्चितपणे आता आपण राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सेलिब्रेट करत आहोत धन्वंतरी जयंतीच्या निमित्तानं, तर या निमित्ताने मी निश्चितपणे एक गोष्ट शेअर करेन की आयुर्वेदाला जर आपल्याला खरोखर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला राजकीय इच्छाशक्ती किंवा ज्याला आपण सरकारचं जे धोरण आहे हे कुठेतरी आयुर्वेदाला या क्षेत्रामध्ये स्पेसिफिकली इंटिग्रेटेड जो अप्रोच आहे की आयसीयूमध्ये आयुर्वेद वापरता यावा या दृष्टिकोनातून राजकीय इच्छाशक्ती जर थोडीशी आणखी पुषप करणारी असेल, कारण कोविडमध्ये अनेक हॉस्पिटल्सनी फक्त परमिशन नाकारल्या म्हणून कित्येक पेशंट्स आपले गेलेले आहेत की कदाचित ते वाचू शकले असतील की फक्त तिथे त्या पद्धतीचं धोरण नसल्यामुळे आयुर्वेद नाही देता आला. आता तुम्ही प्रॅक्टिस करताय इमर्जन्सी मॅनेजमेंटसाठी खास करून, तर तुम्हाला वाटतंय का की भविष्यात ही इमर्जन्सी मॅनेजमेंट आयुर्वेदाद्वारे करण्यासाठी एखादी नवीन ब्रांच तयार होईल किंवा व्हावी असं तुम्हाला वाटतं? आणि हो व्हावी असं वाटत असेल तर का व्हावी, कशी करता येईल, याचे काही थोडस टिप्स देता येतील गव्हर्नमेंटला? निश्चितपणे सध्या जे सरकारी धोरण आहेत स्पेसिफिकली आपलं आयुष डिपार्टमेंट आहे सीसीआरएस डिपार्टमेंट आहे ते खरोखर प्रॉमिसिंगली आयुर्वेदासाठी कष्ट घेत आहेत. गेल्या काही वर्षांचे जर आपण प्रयत्न पाहिले की त्याचं बजेट असेल ते खूप जास्त वाढवण्यात आलं आहे आणि अनेक स्तरावरती ते काम होत आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन स्पेसिफिकली जे इमर्जन्सी सेक्टर आहे त्याच्यावरती अजून म्हणावा तितका फोकस नाही झालेला आहे. आणि मी निश्चितपणे सांगेन की आयुर्वेदाचं जे फ्युचर आहे किंवा एकूणच मेडिकल फील्डचं जे फ्युचर आहे ते इंटिग्रेटेड सायन्समध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण असा दुजाभाव करता कामा नये की हे शास्त्र कमी आहे किंवा हे जास्त थोडंसं ॲडव्हान्स आहे, अशा पद्धतीने आपण मेडिकल सायन्समध्ये पुढे नाही जाऊ शकणार आहे. कारण आत्ता जे हेल्थ केअरचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण असं म्हणतो की 20वं शतक हे इन्फेक्शियस डिझीजचं होतं खूप जास्त, परंतु 21वं शतक हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचं आहे. आज आपण 80% जे आजार पाहतो हे मोस्ट ऑफ टाईप इव्हन कॅन्सरपासून ते थायरॉइड असेल इन्फर्टिलिटी पीसीओडी डायबिटीज आहे हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड अप्रोच यातून होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये स्पेसिफिकली इंटिग्रेटेड अप्रोच घेऊनच म्हणजे इव्हन आयुर्वेदही सांगतो की नाही एक शास्त्र अधीन तुम्ही एक शास्त्रांचा अभ्यास करून नाही चालणार, तर जे जे उपयोगी आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आयुर्वेद असेल ॲलोपॅथी असेल यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि इंटिग्रेटेड अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हेल्थ सेक्टरचं जे फ्युचर आहे हे इंटिग्रेटेड सेक्टरमध्ये आहे आणि तिथे लोकांचे जीव वाचवण्यामध्ये आयुर्वेद हा प्रमुख भूमिका निभावू शकतो. कारण ॲलोपॅथीमध्ये आपल्याला एखादा आजार होतो कसा त्याचं जे पॅथोफिजियोलॉजी आहे ते खूप चांगल्या प्रकारे समजत असतं, परंतु ज्यावेळी उपचारांचा भाग येतो त्यावेळी त्या शास्त्रामध्ये खूप जास्त लिमिटेशन्स आहेत. म्हणजे याचा अर्थ मी ॲलोपॅथी शास्त्राला कमी लेखतोय असं नाही आहे, पण प्रत्येक शास्त्राच्या एक मर्यादा असतात. आयुर्वेदिक शास्त्राने ॲलोपॅथीकडून काय घ्यावं तर तिथे उत्तम लाईफ सेव्हिंग सपोर्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट मॉडर्न सायन्स प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला दाखवत असतं. म्हणजे एखादी गाठ ही कॅन्सरची आहे किंवा नाही हे बायोप्सीने जितक्या चांगल्या प्रकारे कळू शकतं त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दोन्ही शास्त्रांनी जर एकत्र काम केलं तर निश्चितपणे आपण कित्येक शेकडो मरणारे पेशंट्स आपण वाचवू शकतो. आणि दुसरी गोष्ट आयुर्वेदामध्ये इमर्जन्सी असते की नाही आहे तर आयुर्वेदामध्ये 4 प्रकारचे व्याधी सांगितलेले आहेत. एक साध्य व्याधी म्हणजे जे खूप साध्या साध्या उपायांनी बरे होऊ शकतात. दुसरा कष्टसाध्य की कष्ट म्हणजे थोडेसे अधिक प्रयास करायला लागतात. तिसरं म्हणजे याप्य जोपर्यंत तुमची औषधं चालू आहेत तोपर्यंत पेशंट्स ठीक असतात, औषधं किंवा पथ्यमानी तुम्ही कमी केलं की पुन्हा तुमचा आजार सुरू होतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो असाध्य आहे की ज्याच्यामध्ये पेशंट्स बरे होत नाहीत. याचा अर्थ साध्य व्याधी जर सोडला तर तीनही पेशंट्स हे क्रिटिकल किंवा इमर्जन्सीमध्ये येतात. म्हणजे 75% आयुर्वेद हा कशामध्ये आला इमर्जन्सी किंवा क्रिटिकल, परंतु त्या दृष्टिकोनातून अजून आपण त्या पद्धतीने पाहत नाही आहोत त्याच्याकडे. म्हणून थोडंसं आपण हे सेक्टर येणाऱ्या काही वर्षामध्ये निश्चितपणे प्रॉस्पेक्टिव्हली डेव्हलप होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याही वैद्यगणांनी त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. तुमच्या ज्या गरजा असतील जसं तुम्ही इमर्जन्सी मॅनेजमेंट करताय तर सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड सारख्या ज्या आयुर्वेदिक कंपनीज असतील किंवा आमची कंपनी आहे, आमच्या कंपनीकडून तुम्हाला प्रोडक्टसाठी किंवा इन फ्युचर
असे काही रिक्वायरमेंट्स आहेत का, काही स्पेशल रिक्वायरमेंट की अमुक असे प्रोडक्ट्स बनवावेत किंवा अमुक गोष्टी कराव्यात, अशा काही तुमच्या ऍज अ वैद्य म्हणून इमर्जन्सी मॅनेजमेंट बघताना काही तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत का आमच्याकडून? निश्चितपणे. ग्रंथामध्ये आपल्याकडे अक्षरशः हजारो फॉर्म्युलेशन्स आहेत, म्हणजे संहिता ग्रंथामध्ये असतील, रसशास्त्रीय ग्रंथामध्ये असतील. आज आपण त्यापैकी खूप लिमिटेड औषधं वापरत असतो. सो फार्मा कंपनीकडून मी एक अशी अपेक्षा व्यक्त करू शकतो की स्पेसिफिकली इमर्जन्सी मॅनेजमेंटमध्ये जे ड्रग्ज लागतात किंवा क्रिटिकल स्टेजेसमध्ये जे ड्रग्ज आपल्याकडे सांगितले आहेत त्याची उपलब्धता अजून तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहे, म्हणावी तशी नाही आहे. दुसरी गोष्ट की एकच कल्प अनेक पद्धतीने बनवता येऊ शकतो ज्या काही रसशास्त्रीय प्रोसेस आहेत त्याच्यानुसार. सो फार्मा कंपनींनी स्पेसिफिकली त्या रिक्वायरमेंट लक्षात घेऊन जर काय कल्प जर आपल्याला अवेलेबल करून दिले, कारण संहितामध्ये काय सांगितलं आहे की वैद्य कुठला श्रेष्ठ आहे तर त्याच्याकडे औषध श्रेष्ठ आहे, बरोबर. वैद्याचा योग जो आहे, योग हे सर्वश्रेष्ठ हत्यार सांगितलं आहे. तुम्ही कितीही चांगला योद्धा असेल आणि तुमचं हत्यारच तुमच्याकडे व्यवस्थित नसेल तर तुम्ही कसं युद्ध करणार? आणि याच्यामध्ये फार्मा कंपन्या खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतात येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे आपल्याकडे दोन सेक्टर्स जे सांगितले, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम, प्रिव्हेंशन मध्ये काय आयुर्वेद आहे, आतुरस्य विकार प्रशमनम, व्याधी स्पेसिफिक जो आयुर्वेद आहे. सो आता सध्या आपण जो आयुर्वेद पाहतो हा खूप जास्त प्रिव्हेंटिव्ह मॅनर्स मध्ये स्प्रेड होताना आपण पाहतो, चांगली गोष्ट आहे. आता आपल्याकडे क्लिनिकल आयुर्वेदामध्ये पण खूप चांगलं काम होत आहे. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की फार्मा इंडस्ट्रीनी पण स्पेसिफिकली इमर्जन्सी मॅनेजमेंट, क्रिटिकल केअर या सेक्टरवरती विशिष्ट योग जर येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून दिले, तुमची रिक्वायरमेंट आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्ही पूर्ण करू शकू. प्रश्न थोडासे सांगतो की डिफरन्स, सी स्मॉल थिंग्स मेक्स बिग डिफरन्स. कसं मी तुम्हाला सांगतो की आता कोविड क्रायसिसमध्ये जे स्पेसिफिकली पेशंट आयसीयूमध्ये असतात किंवा थोडेसे क्रिटिकल असतात, ठीक आहे, किंवा ज्यांच्यामध्ये सामान्य लक्षणं, आम्ही चार ग्रुप्स केले होते कोविडमध्ये की ज्यांना बाबा असिम्प्टमॅटिक आहेत, काहीच लक्षणं नाहीत, ज्यांच्यामध्ये थोडीशी लक्षणं आहेत, काही असे पेशंट की ज्यांचा ऑक्सिजन लेवल थोडा कमी आहे पण घरी मॅनेज होऊ शकतात, आणि असे पेशंट जे आयसीयूमध्ये, असे आम्ही एक रँडमाइज केले होते. सांडू फार्माचं एक ड्रग आहे वासा जीवनी म्हणून, ठीक आहे, तर ते माझ्याकडे ज्यावेळी इंट्रोडक्शन त्याचं झालं माझ्याकडे, आय वॉज व्हेरी हॅपी, कारण त्याचं जे स्पेसिफिक फॉर्म्युलेशन्स आहे ते लिक्विड अवलेह फॉर्ममध्ये आहे. तत्पूर्वी आम्ही वासा अवलेह वगैरे थोडंसं सॉलिड फॉर्ममध्ये आम्ही वापरत होतो, तर ते थोडंसं ॲडमिन करायला थोडंसं किचकट होतं, थोडंसं दॅट काइंड ऑफ प्रिपरेशन. परंतु सांडूचं जे वासा जीवनी जे आहे हे आम्ही थरली पूर्ण कोविड क्रायसिसमध्ये इवन आयसीयूमध्ये पण वापरलं. तर एक ती आयडिया जी होती की त्या फॉर्ममध्ये ते वासाचा कल्प आम्हाला अवेलेबल जो झाला, म्हणजे तो आम्ही अनुपान म्हणून, म्हणजे दुसऱ्या औषधांचं कार्यकारित्व वाढवण्यासाठी म्हणून ॲज अनुपान म्हणून पण ते वापरलं, आणि असिम्प्टमॅटिक किंवा ज्यांना कमी लक्षणं आहेत त्यांना आम्ही एक सिंगल ड्रग म्हणून पण वापरलं आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले होते. त्यामुळे फार्मा कंपन्यांनी थोडी, म्हणजे ही जी कल्पकता आहे आणि ह्या गोष्टी फार्मा कंपनीज करू शकतात, इंडिव्हिज्युअल वैद्यांकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा वेळ असतो, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी असं एक्सपेक्ट करेन स्पेसिफिकली सुवर्णकल्प किंवा रसौषधी जी आहेत त्याच्या फार्मा कंपनीकडून माझी ती अपेक्षा असेल की कशा प्रकारचे कल्प उपलब्ध भविष्यामध्ये होणार. तुम्ही तुमच्या बोलण्यात एक म्हणालात की आयुर्वेद हा आधीपासूनच आपल्याकडे अस्तित्वात आहे पण आपण क्लिनिकल अप्रोच ठेवत नाहीये. तसंच हर दिन हर घर आयुर्वेद ही जी थीम आहे, तर लागलं की आपण हळद लावतो, आल्याचा चहा पितोच, हा आयुर्वेद सगळ्यांना माहिती आहे, पण याच्या पलीकडचा आयुर्वेद हा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही आत्ताच्या स्टुडंट्सना, आयुर्वेद शिकणाऱ्या स्टुडंट्सना किंवा नवीन वैद्यांना काय संदेश द्याल? अरे सी, मुळात म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा आणि रोजच्या जीवनाचा भाग असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आयुर्वेदाप्रती जी जागरूकता पाहिजे, स्पेसिफिकली क्लिनिकल आयुर्वेदाविषयी, म्हणजे आज आपण लोकांकडे जर असं विचारलं की आयुर्वेद कॅन्सरमध्ये काय काम करतो किंवा बाबा एखाद्याला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितले तर लोकांच्या पटकन डोक्यात येत नाही की आपण आयुर्वेदिक फेशियल करायला पाहिजे. ज्यावेळी आधुनिक विज्ञान असं म्हणतं की आता याच्या पुढे उपचार उपलब्ध नाही आहेत त्यावेळी लोक आयुर्वेदाकडे अल्टरनेटिव्ह म्हणून येतात. त्यातही कसं असतं की कुणी कुठेतरी काहीतरी मुतखड्यासाठी जसं औषध दिलं जातं, कावड्यासाठी औषध दिलं जातं, अशी लोकं शोधून मग ती उपचार करत असतात, पण तो म्हणजे आयुर्वेद नव्हे. तर तुम्ही स्पेसिफिक बाबा पदवीधारक जे वैद्य आहेत त्यांच्याकडे उपचार घेणं आवश्यक असतं. त्यामुळे लोकांमध्ये क्लिनिकल आयुर्वेदाचा जो अवेअरनेस आहे तो वाढवणं फार आवश्यक आहे, आणि त्यासाठी आपले जे वैद्य आहेत
त्यांनी पण कशा प्रकारे काम करणं आवश्यक आहे. मी यानिमित्ताने स्पेसिफिकली जनसामान्यांसाठी आणि नवीन वैद्यांसाठी असा संदेश देईन की आयुर्वेद हा आपला फक्त रोजच्या जीवनाचा जरी भाग असला तरीही असे अनेक व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये जीवदानाचा प्रसंग येऊ शकतो. जसं की पूर्णपणे लिव्हर खराब झालेला आहे किंवा कोविडसारख्या आजारांमध्ये अनेक रुग्ण दगावले, कॅन्सरसारखे आजार असतील किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, हार्ट डिझीज आहेत, असे अनेक जे व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये आधुनिक उपचारांमध्ये खूप जास्त मर्यादा येतात. तर अशा आजारांमध्ये सर्वसामान्यांनी आयुर्वेद हा एक पर्याय न मानता एक मेनस्ट्रीम मेडिकल फील्ड म्हणून त्याचा विचार करून जर तुम्ही सुरुवातीपासूनच जर आयुर्वेदाची जोड दिली तर तुमचा पेशंट नक्की वाचू शकतो. नवीन वैद्यांसाठी मी निश्चितपणे सांगेन की आपण आयुर्वेद येणारी 25 वर्ष ही आयुर्वेदाचा सुवर्णयुग असेल असं मी वैयक्तिक मानतो. परंतु त्याच्यामध्ये आपण जे रुटीन आपण जे रुग्ण तपासून पाहत आहोत किंवा आपण जे ट्रीट करत आहोत त्याच्या पलीकडे थोडंसं जे क्रिटिकल पेशंट्स आहेत की जिथे खरी आयुर्वेदाची गरज आहे त्या दृष्टिकोनातून नवीन वैद्यांनीही काम केलं पाहिजे. आणि डेअर टू विन म्हणजे थोडंसं आपल्याला माहीत आहे की जे प्राणाभिसर जो वैद्य आहे तर त्या वैद्यांचे जे गुण सांगितले त्याच्यामध्ये धैर्य किंवा धाडस हा एक मुख्य गुण सांगितला आहे. त्यामुळे नवीन वैद्यांनी थोडंसं धाडस करून अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये अभ्यासपूर्ण विवेचन आणि अभ्यासपूर्ण जर ट्रीटमेंट केली ज्यांचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे त्या वैद्यांकडून थोडंसं शिकून स्वतः थोडंसं अभ्यास करून जर असे पेशंट्स बघितले तर येणाऱ्या काळामध्ये आपण या क्षेत्रामध्ये निश्चितपणे चांगलं काम करू शकतो. मी वैयक्तिक असं मानतो की मुंबईसारख्या ज्या सिटीज आहेत त्या मोठ्या सिटी मेट्रोपॉलिटन सिटी आहेत की त्याच्यामध्ये किमान 100 वैद्य असे पाहिजे आहेत की जे आपल्याला ICU मध्ये पेशंट्स ठीक करू शकतील. किंवा महाराष्ट्रासारखं राज्य असेल की जिथे किमान 1000 वैद्यांची गरज आहे जर अशा प्रकारे येणाऱ्या काही काळामध्ये आपण डेव्हलप करू शकू तर जे अकाळ मृत्यू पावणारे पेशंट्स आहेत तर त्याच्यामध्ये कितीतरी पेशंट्सना आपण निश्चितपणे जीवनदान देऊ शकू. आणि दॅट इज द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फक्त हा अवेअरनेस लोकांमध्येही जाणं गरजेचं आहे. तर दोन्ही पातळीवरती आपण काम करू. एक क्लिनिकल डेव्हलपमेंट आपली स्वतःची झाली पाहिजे आणि लोकांमध्ये हे शास्त्र गेलं पाहिजे की लोकांनी सेकंड ऑप्शन किंवा अल्टरनेटिव्ह शास्त्र असं न बघता की ज्यावेळी डायग्नोसिस होईल त्यावेळी पहिला ऑप्शन म्हणून आयुर्वेदाकडे येणं गरजेचं आहे. किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की इंटिग्रेटेड अप्रोच हे फ्युचर असेल हेल्थ केअर सेक्टरचं असं मला वैयक्तिक वाटतं. धन्यवाद सर. आयुर्वेद म्हणजे OPD पंचकर्म किंवा आजकाल जो एक नवीन वेगळाच पण फुडचट कन्सेप्ट आलाय की स्पा, याच्या पलीकडचा आयुर्वेद तुम्ही आज आम्हाला दाखवताय, सांगताय, प्रॅक्टिस करताय, त्यासाठी खरंच धन्यवाद. आपला वैद्य सत्कार समारोहामध्ये आज सत्कार होणार आहे त्यासाठी आपले आभार आणि दीपावलीच्या आपणास शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. या निमित्ताने आपण सर्वांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आरोग्यमय मंगलमय दिवाळी जावो या शुभेच्छा. धन्यवाद.